इंडियन सेंटर फॉर प्लास्टिक इन द एनवायरमेंट यांच्या मार्फत प्लास्टिक रिसायकलिंग वॉरियर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा 15 डिसेंबर 2023 ते 15 जानेवारी 2024 या कालावधीसाठी संपन्न झाली. या स्पर्धेत द्रोणागिरी येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्रीमती भागुबाई चांगू ठाकूर विद्यालयाने अद्वितीय अशी कामगिरी बजावली. यामध्ये 151 किलोग्रॅम वेस्ट प्लास्टिक जमा करून शाळेने एक उच्चांक प्रस्थापित केला आणि या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविला. त्याबद्दल संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शाळेचे चेअरमन चंद्रकांत घरत, मुख्याध्यापिका अनुराधा काठे यांचा मंगळवारी सत्कार केला. ही स्पर्धा इंडियन ऑइल SPL OPL गेल इंडिया लिमिटेड, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्यातर्फे रायगड जिल्हा आणि नवी मुंबई शाळांसाठी प्रायोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल 26 फेब्रुवारी 2024 जाहीर करण्यात आला होता. त्यानिमित्ताने 1 एप्रिल 2024 सोमवारी रोजी या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. या स्पर्धेमध्ये अद्वितीय कामगिरी बजाविल्याबद्दल संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शाळेचा पालक वर्ग, शिक्षक वर्ग, शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा काठे, इन्चार्ज टीचर निकिता मॅडम आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या स्पर्धेच्या निमित्ताने मुलांनी उत्स्फूर्तपणे प्लास्टिक रिसायकलिंगचे महत्त्व पालकांना पटवून देत घराघरातून रिसायकलेबल प्लास्टिक जमा करून शाळेत आणले, तसेच ठिकठिकाणी फेकून दिल्या जाणाऱ्या बाटल्या आणि प्लास्टिकचा कचरा योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्याची योग्य पद्धत विद्यार्थ्यांना समजावून सांगितली.